भिंतीचा रंग उडाला, तडे गेले, घराला घर पण नाही. पण तुझं नाव आहे शाप. अनुक्रमांक 1 गायकवाड भाऊराव कृष्णराव निशाणी हत्ती. हत्ती पुसला गेला नाही वाचला, अनेक प्लेग पटक्या महामाऱ्यांना पचवून वाचलेलो आम्ही. त्या दिवशी खऱ्या अर्थाने तू वाचवलंस, भीम बुडत होता मॅडम मग डोहात, हक्का बहिष्कृत भारतात. स्वप्नासहित बुडत होता, पण तो होताच जीवा शिवाचा जीवा मृत्यूवर चाल करून गेलेला. पण तू झालास त्यांचा भंते आनंद किंवा कॉम्रेड लेनिन, त्यांचा प्रिय भाऊराव. तुझ्या भरवशावर तो लढाया आखत गेला आणि तो विजयाचा एक एक दगड बोलत गेला. चावडीपूरचे गंजीफाळ खेळाडू, गावघर जोहार करत फिरणारे, दारिद्र्यात बोलणारे, त्यांना तू केलंस सैनिक आणि महाडला दाखवलं पाणी. एकदा तुम्ही सैनिक झालात की युद्ध पुढे ढकलण्यात अर्थ आला. लोकमातीतला तू अस्सल सेनापती, सैनिकांच्या आधी फ्रंट सांभाळणारा. घेऊन गेलास या सैन्याला मजर तर मजर काळाराम मुखेड येवला करे दीक्षाभूमीपर्यंत. तो होता सर्व आघाड्यावरचा रांगडागरी अष्टपैलू कॅप्टन, अस्खलित इंग्रजी बोलणारा, अभ्यासू सांसद, मुसद्दी काळजीवाहक, सभागृहात आणि रस्त्यात ड्यूक समर केलेल्या शेतकऱ्यासारखा. तुझा काळच होता भारावलेला अस्सल. एकदा तू निवडून आलास आणि लोक आनंदाने नाचू गाऊ लागले. नाना तऱ्हेचे रचले डाव, निवडून आला कसा भाऊराव. कवी कलावंतही अस्सल होते, चळवळीच्या गाड्याला ओढणारे तुझ्यासोबत सर्वच होते. स्मशानात सन्मानाची फेरवजरी खाणारे तरजोडीची चिकन चंदोरी तुम्हाला काय माहीत. मातीचं दुखणं जेवढं भीमाचं तेवढं तुझंही. त्याला पाहिजे होता एकच सात बारा सर्वाचा. तू उतरलास रस्त्या स्वप्न घेऊन एका अभूतपूर्व इतिहासासाठी. पुढे स्वप्नाचे 3-13 झाले, अनेक साठी खतं झाली एकाच जमिनीची. पंतप्रधानालाही जयभीमच करणारा तू आमचा नायक. तुझी आठवण म्हणजे कृतीवर असणाऱ्या अलौकिक निष्ठेची, रस्त्यातल्या उन्हाची, उपाट्याची, बंधुभावाची, समतेची, ममतेची, मुक्तीची आठवण. खोट्या इतिहासाच्या कालखोट्यांची कुणी कितीही करो तयारी, तू आमचं सर्वकष लढाऊ जणू आमच्या रक्तामासात सामावलेलं, पिढी दर पिढी संक्रमित होत जाणारा.